तारीख हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. आता असंच काहीसं धनगर समाजासोबत होताना पाहायला मिळते. फक्त त्यांना तारीख नाही तर आश्वासनावर आश्वासनं भेटताना दिसतात. आणि यामुळेच आता शांत असलेला धनगर समाज येत्या काळात भल्या भल्यांना घाम फोडणार का असं चित्र निर्माण होते. मी असं म्हणण्याचं कारण काय, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यात. नेमकं काय घडलं तर त्याचं झालंय असं की गेले कित्येक दिवसांपासून धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. ती पार पडल्यानंतर शुक्रवारी न्यायालयानं निकाल दिलाय. तो निकाल असा आहे की अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही. धनगर समाजाला ST आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे. हा जो अधिकार आहे तो संसद आणि संसद मंडळाचा आहे. आणि कायदा दुरुस्ती करून संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं असं म्हणत ST आरक्षण देण्यासंबंधित सर्व याचिका हायकोर्टानं फेटाळल्यात. न्यायालयाच्या निर्णयावर काय झालं तर आता धनगरांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. जे जे सरकार राज्यात आलं त्यांनी नेमकं धनगरांसाठी काय केलं हे आत्मचिंतन आता धनगर समाज करताना दिसतं. अशातच आपण देखील या इतिहासावर थोडीशी नजर टाकूयात. 1985 पासून धनगर समाजाच्या ST प्रवर्गातील समावेशासाठीचा लढा सुरू आहे. राज्यभरात यशवंत सेना या संघटनेचा मोठा विस्तार झाला. 90 दशकात संघटनेचा प्रभाव वाढला होता. राज्यभरातील धनगर समाजानं यशवंत सेनेच्या हाकेला प्रतिसाद दिला. पुढे 1995 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी या आंदोलनाला कारणीभूत ठरवलं जातं. मात्र भाजप शिवसेना युती सरकारनंही धनगर समाजाच्या मागणीवर अंमलबजावणी केली नाही. पुढं 15 काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार अस्तित्वात होती. त्यांच्याकडून देखील या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही. 2014 लोकसभा निवडणुकांपूर्वी धनगर समाजाचं मोठं आंदोलन पार पडलं. राज्यात पुन्हा सत्तांतर झालं. युती सरकारनं तेव्हाही धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचं आश्वासन देऊनही ते पूर्ण केलं नाही. मात्र या काळात शासकीय स्तरावर सर्वे डेटा व न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली. सध्याच्या घडीला उच्च न्यायालयानं विरोधात निकाल दिल्यामुळे धनगर समाज पुन्हा संभ्रमाच्या स्थितीत आहे. तर धनगर समाजाला ST म्हणजेच अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं अशी धनगर समाजाची मागणी आहे. त्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. पण अनुसूचित जमातींचा मात्र त्याला विरोध आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपसोबत सगळ्याच राजकीय पक्षांच्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी पाठिंबा असला तरीही तसे प्रयत्न खरंच कोणत्याच सरकारमध्ये करण्यात आले का हा महत्त्वाचा सवाल धनगरांमध्ये आता जोर धरायला लागलाय. बरं, आता तुम्हाला आत्तापर्यंत काय झालं ते कळलं. थोडक्यात काय तर धनगर आरक्षणाचा प्रश्न आला की सबब सांगण्यासारखं काम प्रत्येक वेळी करण्यात आलं. पण ते आता सरकारला घाम फोडू शकतं. कारण महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या 1 कोटी आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी 9% जी लोकसंख्या आहे ती धनगरांची आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकसभेतील 48 जागांपैकी 4 जागे अर्थात बारामती, माढा, सोलापूर आणि सातारा या ठिकाणी धनगर समाज महत्त्वाची भूमिका बजावतो. विधानसभेतील 30 आणि 35 जागांवरील उमेदवार निवडताना धनगर समाजाची मुख्य भूमिका असते. आता या सगळ्या गोष्टींमुळं गेली कित्येक वर्ष न्यायाची आरक्षणाची मागणी करणारा धनगर समाज सध्या आत्मचिंतन करताना दिसतोय. त्यामुळं उपजीविकेसाठी मेंढ्या पाळणारा, मेंढ्यांसोबत दराखोऱ्यात फिरणारा समाज गेली 60 धनगर आरक्षणाची मागणी करतोय. पण आत्तापर्यंत त्याकडे विशेष लक्ष कोणत्याही सरकारनं दिलं नव्हतं. त्यामुळे आता धनगर आक्रमक होताना दिसत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण पाहिलंच की महाराष्ट्रात धनगरांची संख्या 1 कोटीच्या आसपास आहे. आणि इतका मोठा समाज आक्रमक झाला आणि त्याचं रूपांतर मोठ्या आंदोलनात झाल्यास सरकार पुन्हा गोत्यात येऊ शकतं. धनगर समाजाच्या नेत्यांवरचा विश्वास त्या नेत्यांना सत्तेवरून पाय उतार देखील करू शकतो. मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करताना नाकी न आलेल्या सरकारची डोकेदुखी पुन्हा वाढू शकते. आणि असं झाल्यास ज्याप्रमाणे धनगर आरक्षणामुळे 1995 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी सत्ताधारी काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी धनगर आंदोलन जसं कारणीभूत ठरलं त्याचप्रमाणे यावेळी मराठा आरक्षण धनगर आरक्षणाबाबतीत होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. हा समाज पुन्हा एकटवल्यास सत्ताधारी आणि धनगर नेत्यांना घाम फोडू शकतो असं विश्लेषक सांगतात. आता न्यायालयाच्या या अहवालानंतर धनगर समाजाचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टिओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.